नमस्कार, मी पूजा। पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे वांग्या बटाट्याची झटपट भाजी। तर लागणारं साहित्य झटकन पाहून घेऊया। मी वांगे स्वच्छ धुवून चिरून परत पाण्यामध्ये टाकलेले आहेत। ह्याच्याने काय होतं, वांगी जी असतात ती काळी पडत नाहीत। बटाट्याचेही काप करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत। सेम बटाटाही काळा पडत नाही पाण्यामध्ये टाकल्यामुळे। इथे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, एक कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला, चवीपुरतं मीठ, हळद आणि 1 चमचा दाण्याचा कूट घेतलेला आहे। तर चला मग झटपट कृतीला सुरुवात करून घेऊया। कढईमध्ये मस्त 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण बारीक ठेचलेला लसूण टाकूया। लसूण थोडासा होऊ द्यायचा आहे आपल्याला। बस आता त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा। कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला। थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा मस्त मऊ झाला आहे, आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, थोडं परतून घेऊया। अगदी 1/2 मिनिट आपल्याला परतायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर। टोमॅटो 1/2 मिनिट परतून झालं आहे, आता आपण वांगी टाकूया त्याच्यामध्ये। बारीक चिरलेला बटाटा मस्त परतून घेऊया। चवीपुरतं मीठ आणि हळद घालून थोडं परतून घेऊया। हळद आणि मीठ घालून मी 1/2 मिनिट मस्त परतून घेतलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, गॅस कमी करायचा आहे आणि एक वाफ येऊ द्यायची ह्याला। मस्त 1 मिनिट वाफ येऊ दिलेली आहे भाजीला। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला घालून मस्त परतूया। आता मी 1/2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि भाजी शिजण्यासाठी मी 1/2 कप गरम पाणी याच्यामध्ये घालणार आहे। गरम पाणी घातल्याने काय होतं, भाजीची टेस्ट आहे ना ती एकदम छान आहे, लागते मस्त। चला तर मग गरम पाणी टाकायच्या आधी आपण थोडं दाण्याचा कूट टाकूया आणि थोडं परतून घेऊया। तोपर्यंत आपलं पाणी गरम होतं आहे। चला पाणी गरम झालेलं आहे, आता आपण टाकूया। एकत्र करून घेऊया आपण ह्याला। पाण्याचा वापर आपल्या आवडीनुसार आपल्याला करायचा आहे। भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला ड्राय हवी आहे की थोडं ग्रेव्ही हवी आहे ह्याच्या हिशोबाने आपण पाण्याचा वापर करायचा आहे। तर आता मस्त झाकण ठेवून भाजी 1-5 ते 6 मिनिटं शिजून घेऊया, कारण बटाटा आणि वांग दोन्ही शिजायला जास्ती वेळ लागत नाही। तर 1-4 ते 5 मिनिटं आपण मस्त झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया। चला तर मग आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, भाजी बघून घेऊया। भाजीचा रंग खूप छान दिसतो आहे, पाहू शकता आपण, मस्त टेक्स्चर आले भाजीला छान। आता शिजली आहे की नाही भाजी ते बघून घेऊया आपण। बटाटा मस्त शिजलेला आहे, पाहू शकता आपण, आणि वांगी शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे वांगी शिजलेली आहेतच। तर मग झटपट होणारी वांग्या बटाट्याची भाजी करून तयार झालेली आहे। अशाच छान आणि झटपट होणाऱ्या भाज्या आणि नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझं चॅनल पूजाज रेसिपीजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया,
तर मग आजची झटपट होणारी रेसिपी आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा. बेल आयकन हिट करायला विसरू नका. बेल आयकन हिट केल्याने काय होईल, ज्या मी नवीन नवीन रेसिपी पोस्ट करत असते ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाही. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी रहा.